नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 आणि मित्र हो आता सकाळचे जवळपास 7 वाजत आलेले आहेत. मित्र हो, काल दिनांक 31 ऑगस्ट 2024 आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासोबत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे. बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळाला आहे. यावेळेस सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट व पाऊस अशी स्थिती पाहायला मिळाली आहे. मित्रो, आज दिनांक 1 सप्टेंबर आजसुद्धा आपल्या राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड व ऑरेंज अलर्टसुद्धा दिलेला आहे. तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकला नक्की प्रेस करा. मित्रो, हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये हवामान खात्याने नागपूर आहे, सोबत चंद्रपूर, यवतमाळ या 3 जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसासाठी रेड अलर्ट दिलेला आहे. या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असून विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारासुद्धा पाहायला मिळणार आहे. यासोबतच अमरावती आहे, वर्धा, नांदेड, त्यानंतर गडचिरोली आहे, या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून इथेसुद्धा विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. तर मित्र हो, आता आपण जाणून घेऊया की कुठे कसं काय वातावरण राहणार आहे ते. तर मित्र हो, आपल्याला विदर्भ आहे, सोबतच मराठवाडा आहे आणि त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्र आहे. या सर्व ठिकाणी आपल्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे. सर्व ठिकाणी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राबरच आपल्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे, पण विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची व्याप्ती ही आज जास्त पाहायला मिळणार आहे. यामध्ये खास करून आपल्याला आज दिवसभरामध्ये अहेरी, भामरागड आहे, सोबतच गडचिरोली, चंद्रपूर, ताळोबा या ठिकाणी बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळू शकते. यासोबतच देसाईगंज आहे, त्यानंतर उमरेड, भंडारा, गोंदिया, नागपूर आहे, घोटी आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर वरुड आहे, कोंडाळी, नागपूर, सोबतच आर्वी आहे, वर्धा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दिवसभरामध्ये शक्यता आहे. त्यानंतर अचलपूर आहे, सोबतच अमरावती, आर्वी आहे, त्यानंतर इकडे धारणी साईडचा काही भाग आहे, अकोट, अकोला आहे, कारंजा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे. त्यानंतर कारंजा आहे, सोबतच वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेड आहे, यवतमाळ आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दिवसभरामध्ये शक्यता असून विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या पाठोपाठ आपल्याला पांढरकवडा आहे, त्यानंतर उमरखेड आहे, नांदेड आहे, हा जो काही तेलंगणा लगत असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळू शकते. सोबतच नांदेड आहे, अहमदपूर, परळी आहे, माजलगाव, सेलू, हिंगोली आहे, लोणार, वाशिम साईडचा काही भाग आहे, इकडे जालना साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये खास करून दुपारनंतर पाहायला मिळू शकते. त्यानंतर चिखली आहे, सिल्लोड आहे, सोबतच इकडे खामगाव, अकोला, पाचोरा, जळगाव आहे, बुलढाणा साईडचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळू शकते. त्यानंतर धुळे आहे, सोबतच जळगाव जिल्ह्याचा जो काही पश्चिमेकडील भाग आहे, मालेगाव आहे, साक्री, नंदुरबार, नवापूर आहे, सोबतच इकडे दाटगाव साईडचा काही भाग आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर इकडे दाटगाव साईडचा जो काही वरचा भाग आहे या भागातसुद्धा काही ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते. यानंतर मनमाड आहे, कन्नड आहे, सोबतच वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आहे, श्रीरामपूर आहे, पैठण, अहमदनगर आहे, बीड आहे या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळू शकते. सोबतच बीड, त्यानंतर केज आहे, जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ आहे, लातूर आहे, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये राहण्याचा अंदाज आहे. सोबतच सांगली, जत आहे, कोडोली आहे, कराड, विटा, सातारा, वळूज आहे, बारामती आहे, इंदापूर, पंढरपूर, पुणे दौंड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
त्यासोबतच खेड आहे, त्यानंतर जुन्नर, कल्याण डोंबिवली, मुंबई आहे, खोपोली, पालघर, वाडा, इगतपुरी, नाशिक आहे, डहाणू आहे, या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज प्रामुख्याने पाहायला मिळू शकते. यासोबतच गोरेगाव आहे, सातारा, चिपळूण आहे, त्यानंतर कराड, कुडोली, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मित्र हो, हा पाऊस जो आहे आपल्याला राज्यभर कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस हा पाहायला मिळू शकते. यावेळेस सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात राहण्याचा अंदाज असून शेतकरी, विशेषतः शेतकरी व नागरिकांनी याची काळजी घ्यावी, खबरदारी घ्यावी.